अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचं भूमिपूजन होतंय. या धार्मिक सोहळ्यात संपूर्ण भारतातून भाविकांना जाणं शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संकल्पनेतून कलश देण्यात आले होते. अक्षदा कलश आणण्यासाठी प्रभाग क्रमांक 21 माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी अयोध्येमध्ये जाऊन नाशिकमध्ये कलश आणलाय. यानिमित्त मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठानिमित्त अक्षदा कलश पूजन आणि पदयात्रा काढण्यात आली होती. महर्षी वाल्मिकी भगवान मंदिर फर्नांडिसवाडी येथून चव्हाण मळामार्गे जगताप मळा आनंदनगर मुक्तिधाम रोडनं दत्त मंदिरपर्यंत ही पदयात्रा निघाली. यावेळी सर्वांनी कलशपूजनाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. अयोध्या विमानतळास महर्षी वाल्मिकी भगवान असं नाव दिल्यानं माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया, माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया, नगरसेवक रमेश घोगडे यांनी समाधान व्यक्त केलं. आहे की सगळ्यांकडून अयोध्येत जाणं पॉसिबल नाही आणि आज सगळं भारत देशाचं हा स्वप्न होतं की अयोध्येचं मंदिर हे बनलं पाहिजे. याच्यासाठी सगळे भारतीय खूप उत्सुक आणि उत्स्फूर्त आहे, पण अयोध्येत जाणं सगळ्यांना शक्य नाही आहे. म्हणून मोदीजींनी एक संकल्पना अशी रचलेली आहे की सगळीकडे भारतमध्ये अयोध्याचे कलश पाठवायचे आणि त्याची पूजन करायची, कारण की अयोध्यामध्ये जाणं सगळ्यांसाठी पॉसिबल नसल्याकारणाने आणि तिथे भी म्हणजे खूप गर्दी जमवून चेंगराचेंगरी किंवा काही पण अनएक्सपेक्टेड गोष्टी न होण्यासाठी सगळ्यांनी कलशाचं पूजन आपल्याच कडे व्यवस्था करून दिलेली आणि सगळ्यांनी कलशाची पूजन करून सगळ्यांना कलशामध्ये आलेले जे तांदूळ आहे ते सगळे तांदूळ सगळ्यांना घरोघरी देणार आहे, ज्याने आपल्याला सगळ्यांना वाटेल की आपण सगळं श्री रघु रामचंद्रजींचे जी भूमी आहे त्याला आपण दर्शन आलेलो आहे असं वाटायला पाहिजे. म्हणून सगळ्यांना कळसाचे दर्शन करण्यासाठी आज कळस आपल्या प्रभाग क्रमांक 21 आलेला आहे. तसेच माझ्यासोबत जे माझे सहकारी आहे श्री RDG धोंगडे, ज्योतिताई खोले, लवटेजी अप्पा आणि माझे वडील प्रतापजी मेहरोलिया आणि इथे उपस्थित सगळे वाल्मिक समाजाचे सगळे बांधव आणि प्रभाग क्रमांक 21 सगळे बांधवांचं मी धन्यवाद. जो पंतप्रधान आहे आदरणीय मोदीजी का मैं धन्यवाद करना चाहता हूँ, उनका आभार व्यक्त करना चाहता हूँ कि उन्होंने अयोध्या में जो एयरपोर्ट बना है उस एयरपोर्ट का जो विमानतल है उसका नाम महर्षि वाल्मीकि भगवान एयरपोर्ट ऐसा नाम उन्होंने दिया है. और यह देखकर उसने जो हमारे समाज का सम्मान उन्होंने किया है, मैं उनका तमाम समाज की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. जो हमने सपना कभी देखा था कि किसी गली को, किसी छोटे से नुक्कड़ को या कभी किसी छोटे से मंदिर को हमारा नाम दिया जाएगा, लेकिन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी और भारतीय जनता पार्टी की सरकार ने अयोध्या के विमानतल को हमारे महर्षि वाल्मीकि भगवान का नाम देकर समस्त वाल्मीकि समाज के प्रत्येक व्यक्ति को गौरवान्वित किया है. मैं भारतीय जनता पार्टी और आदरणीय नरेंद्र मोदी जी इनका मैं तमाम समाज की ओर से धन्यवाद करना चाहता हूँ. और उन पुनश्च एक बार सब जोर से बोलेंगे, बोल गुरु वाल्मीकि भगवान की जय, बोल प्रभु रामचंद्र की जय, सीता मैया की जय, बजरंग बली की जय. या पदयात्रेत रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.